प्रकरण पहिले, रहस्य प्रकट झाले. रहस्य हवी असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देत, उदाहरणार्थ सुख, आरोग्य आणि धनसंपत्ती. तुम्हाला जे हवं ते मिळवू शकता, करू शकता किंवा बनवू शकता. आपण जी गोष्ट मिळवायचं ठरवतो, ज्या गोष्टीची स्वतःसाठी निवड करतो ती मिळवू शकतो. ती गोष्ट किती मोठी आहे याचा विचारही करीत नाही, कारण यामुळे काहीच फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावं वाटतं, तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे का, तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा आहे, तुम्हाला आणखी अधिक यशस्वी व्हायचंय, तुम्हाला खरोखर आणि नेमकं काय हवंय, हेच जीवनाचं महान रहस्य आहे. भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होत्या, त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती, इतरांना कळू द्यायची नव्हती. त्यांना सर्वसामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवलं, अज्ञानी ठेवलं. सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं, संध्याकाळी घरी परतणं या चक्रात फिरत असत. मनशक्तीचा उपयोग ते करीत नव्हते, कारण या शक्तीचं रहस्य काही थोड्या लोकांपुरतच सीमित राहिलं. इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्ती करण्याची इच्छा जागृत झाली, आणि काही जाणकारांनी तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि कार्यही केलं. मायकेल बेथविक म्हणतात, मी अनेकांच्या जीवनात कित्येक चमत्कार होताना पाहिले आहेत. वित्तीय चमत्कार, शारीरिक उपचारांबाबतचे चमत्कार, मानसोपचारांच्या क्षेत्रातील चमत्कार, नातेसंबंध सुधारण्याविषयीचे चमत्कार. रहस्याचा वापर कसा करावा हे समजल्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. आता रहस्य नेमके काय आहे? आता मात्र या विचाराने तुम्ही हैराण असणार, हे रहस्य म्हणजे नेमकं काय? मी सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीने मला उमगलेला याचा अर्थ. आपण सर्व एकाच अमर्यादित शक्तीने कार्यरत होतो. एकच प्रकारची तत्व आपले मार्गदर्शन करतात. विश्व प्रेरणेचे हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चित स्वरूपाचे आहेत की स्पेसशिप बनवताना आपल्याला जरासुद्धा अडचण जाणवत नाही. आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि हे यान उतरवण्याचा क्षणक्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. तुम्ही कुठेही असा, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्टॉकहोम, लंडन, न्यूयॉर्क, आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच वैश्विक नियमानुसार कार्य करतो. एकच नियम, तो आहे आकर्षण. रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम. तुमच्या जीवनात जे जे येतं, घडत असतं, ते तुम्हीच आकर्षित करीत असता, आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता त्या मानस प्रतिमा, जे जे तुमच्या मनात चाललेलं असतं ते तुम्ही आकर्षित करता. तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं. तुमचा प्रत्येक विचार एक वस्तू, एक शक्ती आहे. आतापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले की आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे. विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग, विल्यम ब्लेक यांनी आपल्या कवितांतून हेच सांगितले. लुडविक वॅन्त बोथोवनने हेच संगीतातून सांगितले. आणि अशा अनेक विद्वानांनी, तत्वज्ञानांनी हेच आपल्या लेखनातून, विचारातून व्यक्त केले. त्यांचे नाव अमर झाले आणि त्यांचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं कायमचं. हे रहस्य हिंदू धर्म, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म, इस्लाम ग्रंथाचे धर्माचे ग्रंथ पुराण कथांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच बॅबिलॉन, इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत देखील कहाण्या, साहित्य यांतूनही व्यक्त झाले आहे. हा नियम युगानुयुगे अनेकविध स्वरूप रूपांनी व्यक्त झाला आहे आणि शेकडो वर्षापूर्वीच्या जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये याच रहस्याचा उल्लेख सापडतो. इसवीसनपूर्व 3000 मध्ये हेच पाषाणांमध्ये खोदलं गेलं. जरी पूर्वापार हे रहस्य जाणून घेण्याची काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना हे ज्ञान गवसलं सुद्धा, अगदी आज देखील कुणीही त्याचा शोध घेऊ शकतो. हा नियम काळाबरोबरच सुरू झाला होता. तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे देखील असणारच. हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवानुभव निश्चित करतो. तुम्ही कोण आहात, कोठे आहात, यामुळे काहीही फरक पडत नाही. आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना साकार देतो.
हा सर्वशक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करतो. तुम्ही तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशील करता. 1912 मध्ये हॅनेलने या नियमांचे वर्णन करताना म्हटलं होतं, हा सर्वात महान अचूक नियम आहे ज्याच्यावर सृजनांचं समग्र तंत्र निर्भय आहे. प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमाचं ज्ञान होतं. प्राचीन बॅबिलोनच्या संस्कृतीतही हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना हे ज्ञान होतं. खर तर हे ज्ञान खूप कमी अगदी निवडक व्यक्तींपुरतच सीमित होत. इतिहासकार आणि विद्वानांनी पुरातन बॅबिलोन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धतेबाबत तपशीलवार लिहून ठेवलं आहे. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक हँगिंग गार्डन याच बॅबिलोन संस्कृतीची देणगी आहे. या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतला, उपयोगात आणले आणि यामुळे जगातील सर्वात शक्तिशाली संस्कृतींपैकी ती एक गणली गेली. तुम्हाला हे माहित आहे का की जगातील फक्त 1% लोकांकडे जवळजवळ 96% संपत्ती असते. तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं वाटतं. छे छे, हे तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टीचं ज्ञान होतं. त्यांना एक अद्भुत रहस्य माहीत होतं. ते रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. जाणून बुजून विचारपूर्वक असेल किंवा नकळत, असे लोक नेहमी संपत्ती समृद्धी विपुलतेचा विचार करीत असतात. इतर कोणताही विरोधी विचाराला ते आपल्या मनात खारा देत नाही. त्यांना त्यांचे प्रबळ विचार हे संपत्ती विषयकच असतात. ते फक्त संपत्ती विषयी विचार करीत असतात. याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती समृद्धी विषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण. तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आहे आणि घाळवली, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते, म्हणूनच ते श्रीमंत होण्यास सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याच्या भीतीदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून गेलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले. आता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणानं त्यांची धनदौलत गमावली. एखादा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारानुसार कार्यशील होतो, मग ते विचार कोणतेही आणि कसेही असो. समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. आकर्षणाचा नियम समजून घेण्याचा माझ्यासाठी साधा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःला एक चुंबक समजतो आणि मला माहित असतं की दुसरा चुंबक माझ्याकडे आकर्षित होईलच. तुम्ही वैश्विक सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांतून प्रक्षेपित होते. आकर्षणाचा नियम मूलतः असं सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. याचा दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता तेव्हा तुम्ही तशाच प्रकारच्या इतर विचारांनाही स्वतःकडे आकर्षित करता. तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाचा हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार. कधी तुम्ही अशा एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत असता ज्याबद्दल तुम्ही नाखुश आहात. तुम्ही या गोष्टीबद्दल जितका अधिक विचार करू लागाल तितकी ती अधिक वाईट दिसायला लागली. हे असं होतं कारण जेव्हा आपण सातत्याने एकच विचार मनात आणतो तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्यासारखे दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो. काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक वाईट दिसू लागते. तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल, त्रासून जाल. पहा,
कधी असेही झाले असेल तुम्हाला समविचारांना आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव आला असेल. तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि मग ते गाणं डोक्यातून निघता निघत नाही. हे गाणं तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या मनात घुमत राहतो. तुम्हाला जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकत होतात तेव्हा तुम्ही त्यावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. असं केल्यामुळे तुम्ही त्या गाण्याबद्दलचे अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने जोरदारपणे आकर्षित केले पुन्हा पुन्हा. माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं. तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुमच्या मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमांपैकी एक क्रियाशील करता, आकर्षणाचा नियम. तुम्ही ज्या विषयी सर्वाधिक विचार करता तसे बनता. तुम्ही ज्या वस्तूबद्दल आणि व्यक्तीबद्दल सर्वाधिक विचार करता ती आपल्याकडे खेचून घेता, आकर्षित करता. तुमचं वर्तमान जीवन, सध्याचं, आत्ताचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे. यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत, तशा वाईटही. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता ती गोष्ट तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. त्या अर्थी तुमचे जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहजच कळले. कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात. तुमच्याही त्या विचारांनाच आलेलं हे अस्तित्व आहे फक्त आतापर्यंत. कारण तुम्ही आता रहस्य जाणून घेण्यास सुरुवात केली आहे आणि या ज्ञानाचं तुम्हाला हवा तसा बदल परिवर्तन घडवून आणू शकता. कोणतीही गोष्ट बदलू शकता. तुम्हाला जे हवं त्याच्याबद्दल विचार करा, तो तुमचा प्रबळ विचार बनवा आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल. थोडक्यात हा सिद्धांत तीन शब्दात सांगणं सहज शक्य आहे. विचार वस्तू बनतात, विचारांनाच अस्तित्व येतं. याच सामर्थ्यशाली सिद्धांतामुळे तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आले, विचार वस्तू बनले. हे तत्व स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा. तुमच्या मनात, अंतर्मनात जे सतत झिरपत राहू दे, तुमचे विचारच साकार झाले. बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येक विचाराला एक फ्रिक्वेन्सी असते. आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा विचार मनात आणता, एक नवी कोरी गाडी, जरूर असलेली रक्कम, पैसा, तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळणं याची कल्पना चित्र मनात उभी करता, त्यावेळी तुम्ही त्या विचाराची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असता. विचार चुंबकीय संगीत प्रक्षेपित करतात जे ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करतात. प्रबळ विचार किंवा मानसिक दृष्टिकोन हा चुंबक होय. नियम असा आहे की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. परिणाम स्वरूप मानसिक दृष्टिकोन हा नेहमी आपल्या गुणधर्मांना अनुरूप अशी परिस्थिती आकर्षित करतो. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकीयाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगमस्रोताकडे परत येते व तो उगमस्रोत तुम्ही स्वतः आहात. याबाबत अशा पद्धतीनेही विचार करून पहा. आपल्याला माहीत आहे की एखादा टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समिशन टॉवर एखाद्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रसारण करतो जी तुमच्या टेलिव्हिजनवरील प्रतिमांमध्ये बदलली जाते. आपल्यापैकी बहुतेकांना सगळं नेमकं कसं होतं हे नसेल कळत, पण आपल्याला एवढं तरी नक्कीच माहीत असतं की प्रत्येक चॅनेलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीवर आपल्या टेलिव्हिजन ट्यून करतो तेव्हा त्या चॅनेलची चित्रमालिका आपल्याला दिसू लागते. आपण एखादं विशिष्ट चॅनेल लावतो म्हणजे त्या चॅनेलच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनेलवरून प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू लागू शकतात. आपल्याला वेगळ्या प्रतिमा चित्र हवी असतील तर आपण चॅनेल बदलतो आणि आपला टीव्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करतो. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहात आणि तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही टीव्ही टॉवर पेक्षा अधिक शक्तिशाली आहात. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहात. तुम्ही जे ट्रान्समिशन प्रक्षेपित करता तेच तुमचं जीवन, तुमचं जग साकारतं. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता ती सर्वदूर पसरते, शहराशहरातून देश विदेशांपलीकडे, जगभर. एवढंच नव्हे
तर काही पलीकडे जाऊन विश्वापार पसरते, संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागते. आणि ही फ्रिक्वेन्सी तुम्ही आपल्या विचारांनी प्रक्षेपित प्रसारित करता. जी चित्र तुम्हाला विचारांच्या प्रक्षेपणामुळे मिळतात ती तुमच्या टीव्ही स्क्रीनवर नसतात, तर ती साकारतात तुमच्या जीवनात. तुमचे विचार जी फ्रिक्वेन्सी निर्माण करतात त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या समान गोष्टी आकर्षित करतात, मग ते विचार पुन्हा परत येतात तुमच्या जीवनातील घटित बनून. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील घटित आणि काही बदलायचं असेल तर फक्त चॅनेल बदला, फ्रिक्वेन्सी बदला, तुमच्या विचारात बदल करू. मानसिक शक्तींची कंपनी ही अत्यंत तरळ, अतिसूक्ष्म आणि तरीही प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असतात. जर तुम्ही समृद्ध वैभवशाली जीवन कल्पनेत सतत रंगवीत राहाल तर तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्वक जीवन निर्माण करत आहात. हे सगळं इतकं सोपं आहे, परंतु एकच मोठं प्रश्नचिन्ह उरतं, प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का जगू शकत नाही. वाईट गोष्टींऐवजी चांगल्या गोष्टी आकर्षित करा. समस्या हीच आहे, बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्याचाच विचार करत राहतात आणि मग त्यांना उगीच आश्चर्य वाटत राहतं त्यांच्याच बाबतीत या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात. लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळवण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचाच विचार अधिक करतात. तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका, ऐका तुमचे शब्द, कारण हा नियम अत्यंत सत्य आहे, तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेग पेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती तर नको तेच मनात हा रोग. जेव्हा लोक वाणी विचार कृतीतून जे नको आहे त्यावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विषबल्ली वाढवितात. पण आता ही नवीन पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे, कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे जे या रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. ही मुक्तीची वाट तुमच्यापासूनच सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याचा सतत विचार करा, ते बोला, तेच. आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता की वाईट, तुम्हाला ती खरंच हवी आहे की नाही. हा नियम फक्त तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढविल्याची भावना तुम्ही मनात निर्माण केली तर हाच संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करता. माझ्यावर भयंकर मोठे कर्ज आहे, तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा ठासून ठासून हेच सांगता. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहता आणि मग तुम्ही हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या अधिक प्रमाणात पुन्हा पुन्हा मिळत राहते. तुम्ही कर्जबाजारी बनत जाता. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे, तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. तसंच एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवत नाही, तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो. तुमचेच विचार तुमचे जीवाणू अनुभव बनवून तुमच्या समोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. आकर्षणाचा नियम हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीविषयी हव्या असलेल्या गोष्टीविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देतो. पुन्हा पुन्हा कधी तुम्ही अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत, उदाहरणार्थ मला पोचायला उशीर नको होऊ दे, मला पोचायला उशीर नको होऊ दे. आकर्षणाचा नियम हे नाही ऐकत की तुम्हाला ती गोष्ट होऊ नये असं वाटत आहे. या नियमानुसार तुम्ही ज्या गोष्टीविषयी विचार करता त्या अस्तित्वात येतात आणि मग याच गोष्टी तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा दिसतात. आकर्षणाचा नियम हा इच्छा की अनिच्छा असा भेदभाव करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करता मग ती कोणतीही असो, या नियमानुसार त्या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात अस्तित्व रूप धारण करण्यासाठी जणू बोलवीत असता, आकर्षित करता. जेव्हा तुम्ही एखादी विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता
संपूर्ण लक्ष स्थिर करता त्या क्षणी विश्वातील सर्व क्षेत्र सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टींसाठी आवाहन करीत असता. आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा नकारात्मक शब्दांचे किंवा नकारात्मक अर्थांचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूनही शकत नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोलता किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध असणारी शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडू नये, डाग पडू नयेत असं मला वाटतं. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडावं, डाग पडावत असे मला वाटतं असं तो ऐकतो. माझा हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं. पण माझा हेअरकट बिघडावा असं मला वाटतं. मला उशीर होऊ नये असं मला वाटतं. मला उशीर व्हावा असं मला वाटतं. अमुक गोष्टीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावं असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरने आम्ही आमच्यासाठी रिझर्व केलेलं टेबल इतर कोणालाही देऊ नये असे मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरने आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेलं टेबल इतर कोणाला देऊन टाकावं असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागू नये असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागावी असं मला वाटतं. हे सर्व काम मी एकटा पार पाडू शकत नाही. मी एकटा पार पाडू शकेन त्यापेक्षा अधिक काम माझ्या अंगावर टाकलं जाऊ दे. मला फ्ल्यूने धरू नये. मला फ्ल्यूचा ताप इतरही आजार व्हावेत. मला वादविवाद भांडण नको आहेत. मला वादविवाद भांडणं हवी आहेत. माझ्याशी असं बोलू नकोस. माझ्याशी असंच बोल आणि इतरांनाही माझ्याशी असंच अपमानास्पद बोलावं. आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याच्याबद्दल तुम्ही विचार करता, बस आणखी काही नाही. आकर्षणाचा नियम हा नेहमीच कार्यरत असतो. भले तुमचा या नियमावर विश्वास असो वा नसो, हा नियम तुम्हाला माहिती असो वा नसो, आकर्षणाचा नियम हा सृजनाचा नियम आहे. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आपल्याला हेच सांगतात की संपूर्ण ब्रह्मांड हे विचारातून उत्पन्न झालं आहे. आपण आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून आपलं जीवन निर्माण करू शकतो, घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती हेच करीत असते. एखाद्याला हा नियम माहीत असणं तेव्हाच तो कार्यरत होतो असं मुळीच नाही. हा नियम तुमच्या आणि इतर सर्वांच्या आयुष्यात नेहमी क्रियाशील असतो, मग तो तुम्हाला माहीत असो वा नसो, असंच इतिहास सांगतो. जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागतं की हा किती अविश्वसनीयरित्या तुम्ही शक्तिशाली आहात, की केवळ विचारांच्या योगे तुम्हाला जे जे हवं ते तुम्ही सर्व तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात आणू शकता. तुम्ही जेवढा विचार करता तेवढा आणि तितकंच काम आकर्षणाचा नियम करतो. जेव्हा जेव्हा तुमचे विचार प्रवाहित होतात तेव्हा तेव्हा आकर्षणाच्या नियमाचं कार्य सुरू होतं. जेव्हा तुम्ही भूतकाळात रमता तेव्हा हा नियम काम करत असतो आणि जेव्हा तुम्ही वर्तमान किंवा भविष्याविषयी विचार करता तेव्हाही हा नियम कार्य करत असतो. ही एक निरंतर सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचं स्टॉप बटन किंवा पॉज बटन अस्तित्वात नाही. तुमच्या विचारांप्रमाणेच हा नियम सतत सक्रिय असतो. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, बहुतांशी वेळा आपण विचार करत असतो. जेव्हा तुम्ही कुणाशी बोलता किंवा एखाद्याचं बोलणं ऐकता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता किंवा टीव्ही पाहत असता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्ही भूतकाळातील घटना आठवीत तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा भविष्यकाळाविषयी तुमच्या मनात येत असतं तेव्हाही तुम्ही विचार करत असता. तुम्ही ड्रायव्हिंग करता तेव्हाही तुम्ही विचार करता. सकाळी शाळेत कॉलेज ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत असता तेव्हाही विचार करत असता. आपल्यापैकी बहुतेकांचं विचार करणं हे फक्त झोपेत बंद असतं. परंतु जे विचार झोपी जातात शेवटी शेवटी मनात असतात त्या विचारांवर हा आकर्षणाचा नियम शक्ती कार्यरत असतेच. तेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वीचे विचार हे नेहमीच शुभ असू दे. सृजन सतत होत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती विचारमग्न असते किंवा दीर्घकालीन योजना दूरदृष्टीत काहीतरी विचार मनात घोळत असतो तेव्हाही सृजन प्रक्रिया घडत असते. कारण या विचारांना बऱ्याच अंशी अस्तित्व येणार असत. तुम्ही आता जे विचार करता त्या विचारांतून तुमचं भविष्य घडतं. तुमच्या विचारांतूनच तुम्ही तुमचं जीवन घडविता आणि तुम्ही प्रत्येक क्षणी विचार करत असल्यामुळे प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन घडविणारच असतो.
ज्या गोष्टीविषयी तुम्ही सतत विचार करता, खूप खूप विचार करता, तुमचे विचार त्या गोष्टींवर केंद्रित होत राहतात, त्या त्या गोष्टी तुमच्या जीवनात दृश्य होऊ लागतात, अस्तित्वात येतात. इतर अनेक निसर्ग नियमांप्रमाणेच हा नियम देखील अत्यंत परिपूर्ण आहे. तुम्हीच तुमचे जीवन घडविता, जे पेरता तेच उगवतं. तुमचे विचार हीच जीवन निर्मितीची बीज असतात. आणि अर्थात तुम्ही बीजारोपण कसलं करता यावर तुम्ही पीक कोणतं घेणार हे अवलंबून असतं. तुम्ही तक्रारखोर आहात, तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करता, इतरांवर आरोप करत असतात, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या जीवनात तुम्ही अशा आणखी गोष्टी, परिस्थिती, माणसं आकर्षित करीत असता ज्याबद्दल तुम्ही तक्रारी करू शकाल. जेव्हा तुम्ही कोणा दुसऱ्याचे रडगाणे ऐकता, कोणाच्या जीवनाविषयीच्या तक्रारींशी सहमत होता, इतरांवर आरोप करणं ऐकून घेता, एकंदरीत अशा व्यक्तींच्या अशा नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हाही तुम्ही अशीच आणखी माणसं, परिस्थिती, जीवन, गोष्टी आकर्षित करता ज्यामुळे तुम्हाला तक्रार करता येईल. विचार, तुमचे विचार केंद्रित होतात, ते सर्व तुमच्या जीवनात परावर्तित केलं जातं, तुम्हाला परत मिळतं. हे ज्ञानच शक्ती स्वरूप आहे. या ज्ञानाच्या जोगे तुम्ही जीवनातील भोवतालची परिस्थिती संपूर्णतः बदलू शकता. एवढेच नव्हे तर तुमच्या विचारात बदल करून तुम्ही तुमचं नशीब, तुमचं जीवन, तुमचं वर्तमान, भविष्य बदलू शकता. माझा रॉबर्ट नावाचा एक विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईन कोर्स करत होता. माझ्याशी ईमेलद्वारा संपर्क साधू शकत असे. रॉबर्ट समलैंगिक होता. त्याच्या जीवनातील अनेक कटू सत्य त्याने मला ईमेल मधून सांगितली होती. त्याचे सहकारी त्याला खूप सतवायचे, त्रास द्यायचे. त्यांच्या अशा वाईट वागण्यामुळे रॉबर्ट सतत चिंतेत असायचा. या गोष्टींचा ताण नेहमी त्याच्या मनावर असे. जेव्हा तो रस्त्याने जात असे तेव्हा त्याच्या मागे होमोफोबिक लोक लागायचे आणि काहीतरी करून त्याचा अपमान करायचे. रॉबर्टला स्टँड अप कॉमेडियन, विनोदवीर व्हायचं, बनायचं होतं. जेव्हा तो प्रयोगासाठी उभा राहायचा त्यावेळी तो समलैंगिक आहे म्हणून लोक त्याला चिडवायचे, सतवायचे. त्याचं सगळं जीवनाचं दुःखानं, कष्टानं ग्रासलेलं गंजून गेलं होतं. तो समलैंगिक आहे या एकाच गोष्टीशी त्याच्यावर होणारे अनेक अपमानास्पद हल्ले निगडीत होते. मी त्याला समजावलं की नेमकी जी गोष्ट त्याला नको आहे त्या गोष्टीवर तो लक्ष केंद्रित करतो आहे. त्याने मला पाठवलेली ईमेल मी त्याला फॉरवर्ड केली आणि सांगितलं, हे सर्व पुन्हा वाचून पहा. तू मला त्याच सर्व गोष्टी सांगतो आहे ज्या तुला नको आहेत. मला माहित आहे की या बाबतीत तुझ्या भावना खूप तीव्र आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपण तीव्र भावनांनी आपले लक्ष केंद्रित करतो तेव्हा ती गोष्ट फार वेगाने आपल्या जीवनात अनुघडते पुन्हा पुन्हा. यानंतर मात्र रॉबर्टने अगदी मनापासून ठरवलं की त्याला जे हवं आहे त्याच्यावर सर्व लक्ष केंद्रित करायचं. आणि खरोखरच त्याने तसा प्रयत्नही सुरू केले. पुढच्या 6-8 आठवड्यात जे घडेल त्याला केवळ चमत्कारच म्हणावा लागेल. त्याच्या ऑफिसमध्ये जे सहकारी त्याला सत्वत होते त्यांच्यापैकी काहींची दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली झाली, काहींनी ती कंपनीच सोडली. आता बाकीच्यांनी तर त्याला एकटं त्रास देणं बंद केलं किंवा त्याला एकटं सोडू लागले. आता त्याला त्याच्या ऑफिसमध्ये काम करताना मजा वाटू लागली. आता तो रस्त्याने जात असताना कोणीही त्याच्या मागे लागले नाही आणि त्याला चिडवलं नाही. ते लोक तिथे नसायचेच. आता तो जेव्हा प्रयोगासाठी उभा राहायचा तेव्हा लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे. आता त्याला कोणी सतवायचं नाही, त्रास द्यायचा नाही. त्याचे संपूर्ण जीवन बदलून गेलं कारण त्याने आपल्या विचारांची दिशा बदलली. जे नको आहे, ज्याला त्याची भीती वाटते ते तो टाळू इच्छितो, त्यावर त्याने लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्याला जे हवं आहे त्यावर त्याने लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. रॉबर्टचं आयुष्य बदललं कारण त्याने आपले विचार बदलले. त्याने वेगळी फ्रिक्वेन्सी ब्रह्मांड प्रक्षेपित केली. आता ब्रह्मांडातून या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार चित्र पाठवली गेली जी त्याच्या जीवनात अस्तित्वात आली. मग भले ती कितीही अशक्यप्राय वाटावी अशी असो, रॉबर्टचे नवे विचार ही नवी फ्रिक्वेन्सी होती आणि या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार त्याचं जीवनचरित्रच बदलून गेलं. तुमचं जीवन तुमच्याच हाती असतं. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कसे आहात आणि तुमच्या पूर्व आयुष्यात काय घडून गेलं यामुळे काहीही फरक पडत नाही. तुम्ही सजगपणे, सुजाणपणे आपल्या विचारांची निवड करा. तुमचं जीवन बदलून टाकणं हे तुम्हाला सहज शक्य आहे. निराशाजनक परिस्थिती ही गोष्ट मुळीच अस्तित्वात नाही. तुमच्या जीवनातील कोणतीही परिस्थिती ही निश्चितपणे बदलू शकते. आता पुढे तुमच्या मनाची अगाध शक्ती.
तुम्ही तेच प्रबळ विचार तुमच्याकडे आकर्षित करता जे तुमच्या जाणीवेत असतात, कळत किंवा नकळत, हेच मूलत हा आहे. तुम्ही या आधी तुमच्या विचारांबद्दल जागृत असाल किंवा नसालही, पण आता यापुढे मात्र तुम्ही तुमच्या विचारांच्या शक्तीबद्दल जागृत राहणार आहात. आता तुम्हाला रहस्य समजलंय. आता जणू तुमची गाढ झोपेतून तुम्ही जागे झाला आहात. आता तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त झाले आहे. नवा नियम ज्ञात झालाय. तुमच्या विचारांच्या शक्तीची सामर्थ्याची आता तुम्हाला जाणीव झाली आहे. जेव्हा रहस्य या गोष्टीकडे तुम्ही अधिक लक्षपूर्वक पाहाल तेव्हा कळेल की आपल्या मनाची आणि धारणांची ही शक्ती आपल्याला क्षणोक्षणी दैनंदिन जीवनात हर घडी उपलब्ध आहे. अगदी आपल्या जवळ जवळ आसपास सभोवताली आहे. याकडे डोळे उघडून पाहणं एवढंच आपल्याला करावं लागणार आहे. आकर्षणाचा नियम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. तुमच्या जीवनात जे जे आहे ते सर्व तुम्ही आकर्षित केले आहे. व्यक्ती, काम, घटना, परिस्थिती, वस्तू, आरोग्य, संपत्ती, कर्ज, आनंद, तुम्ही आता चालवित आहात ती गाडी सुद्धा. इतकंच काय, पण ज्या समाजात जगता आहात तो समाज सुद्धा. आणि हे सर्व तुम्ही एखाद्या चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचून घेतले आहे. ज्याबद्दल तुम्ही विचार करता ते सर्व तुमच्या जीवनातील अस्तित्वात ते सर्व तुमच्या जीवनात अस्तित्वात येतं. तुमचं संपूर्ण जीवन हे तुमच्या डोक्यातील विचारांचं प्रतिबिंब आहे. हे विश्व अंतर्भूत करणार आहे. ब्रह्मांड व्यक्ती गोष्टींचा समावेश करून घेतं, वगळत नाही. आकर्षणाच्या नियमातून देखील कोणतीही गोष्ट वगळली जात नाही, सुटत नाही. तुमचं जीवन हा तुमच्या प्रबळ विचारांचा आरसा असतो. पृथ्वीवरील सर्व जीवन हे आकर्षणाच्या नियमानुसारच कार्य करत असतात. मानव प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मानवाला बुद्धी आणि विवेकाचं वरदान लाभले. माणूस जेव्हा आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर करून आपल्या विचारांची निवड करू शकतो, माणसाकडे हेतुत विचार करण्याची आणि मनात अगाध शक्तीने जीवन निर्माण करण्याची शक्ती असते. आता मी जे तुमच्याशी बोलतो आहे ते कपोल कल्पित किंवा वेड्या ध्यासापोटी, दुराग्रहापोटी नव्हे, किंवा हा स्वप्नाळूपणा नव्हे. व्यासंगाने आणि खोलवर विचारांती जी समज मला आलीये त्या मूलभूत जाणकारीने सांगतो आहे. क्वांटम फिजिक्स या शोधाकडे खरोखरच निर्देश करतो. क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांतानुसार मनाने प्रवेश केल्याशिवाय ब्रह्मांडात काहीही निर्माण होऊ शकत नाही. मनच जाणीवेतील प्रत्येक विचार साकार करतं. तुम्ही जर ब्रह्मांडातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर या रूपकाच्या अनुरोधानं विचार करू लागलात तर तुम्हाला डॉक्टर वुल्फचं म्हणणं निश्चित पटेल आणि त्यातील परस्पर संबंध जाणवेल. तुमच्या मनात विचार आणि चित्र निर्माण होतात आणि ब्रह्मांडातून ते हेच विचार आणि चित्र तुमचे जीवनानुभव बनून परत प्रक्षेपित केले जातात. तुमच्या विचारांतून फक्त तुमचं जीवन साकारत नाही तर तुमचे विचार अत्यंत सामर्थ्याने जगनिर्मितीच्या कार्यातही भर टाकत असतात. आपण क्षुद्र व्यक्ती आहोत आणि तुमच्यात काहीच सामर्थ्य नाही असा विचार तुमच्या मनात येत असेल तर फेरविचार करण्याची नक्कीच गरज आहे. तुमचं मनच तुमच्या सभोवतालचं जग घडवत असतं. गेल्या 80 वर्षातील क्वांटम फिजिक्सचं आश्चर्यकारक कार्य आणि शोध यामुळे आपल्याला मनाच्या अघात अमर्याद सृजनात्मक शक्तीची आपण परिचित झालो आहोत. एवढेच नव्हे तर याला विज्ञाननिष्ठ पुरावा आणि अधिकार प्राप्त झाले आहे. आता ही मनशक्तीची किमया आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. क्वांटम फिजिक्सचे निष्कर्ष कार्नेजी, इमर्सन, शेक्सपियर, बॅकन, कृष्णा, भगवान बुद्ध अशा अनेक जगातील महान तत्वज्ञांनी विद्वान व्यक्तींच्या धारणाशी मिळते जुळते आहे. हा नियम केवळ तुम्हाला कळला नाही म्हणून तुम्ही तो नाकारू शकत नाही. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं कार्य कसे होते ते समजत नाही तरीही तुम्ही त्याचे फायदे सुखसोयींचा आनंद घेतच असता ना. मला नाही माहीत विजेचे कार्य कशा पद्धतीने चालते ते, पण मला एक गोष्ट माहीत आहे की तुम्ही विजेवर माणसांसाठी जीवन बनवू शकता आणि माणूस बनवू शकता, घडवू शकता. खूपदा असं घडतं की हे महान रहस्य समजल्यानंतर लोकांना आपल्यापाशी किती नकारात्मक विचार आहेत याचीच भीती वाटू लागते. अशा लोकांनी एका गोष्टीची जाणीव असू द्या की हे एक सकारात्मक विचार हा नकारात्मक विचारांच्या 100 पटीने अधिक सामर्थ्यवान असतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. हे समजल्यानंतर मात्र लोकांची चिंता खूप कमी होते.
तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडण्यासाठी खूपशा नकारात्मक विचारांची प्रवृत्तींची गरज असते. हे सहजासहजी घडत नाही, मात्र तुम्ही सातत्याने आणि खूप काळ नकारात्मक विचार मनात घडवत ठेवले तर नक्कीच ते अस्तित्व धारण करतात आणि तुमच्या जीवनात दृश्य होतात. जर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील याचीच काळजी करत बसलात तर यामुळे तुम्ही आणखी चिंतायुक्त विचारांना आकर्षित कराल. एवढंच नव्हे तर नकारात्मक विचार अनेक पटींनी वाढवून ठेवा. म्हणून आता ताबडतोब निर्णय घ्या की तुम्ही फक्त शुभ आणि सकारात्मक विचारच मनात आणत राहाल. या क्षणी ब्रह्मांडात तुमची घोषणा घुमू दे की तुम्ही सर्व शुभ विचार हे अत्यंत शक्तिशाली आहेत आणि नकारात्मक विचार दुर्बल आहेत. खरोखरच ही ईश्वराची कृपा समजा की नकारात्मक विचार मनात आल्यानंतर ते अस्तित्वात येण्यासाठी काही काळ मध्ये जावा लागतो. ते ताबडतोब दृश्यरूप धारण करत नाही. असं झालं असतं तर मात्र खरंच मोठी मुश्किल झाली असती. आपण अडचणीत सापडलो असतो पण विचारांनी अस्तित्व धारण करण्यासाठी जो वेळ लागतो याचाच आपल्याला फायदा होतो. तुम्हाला खरंच नेमकं काय हवं आहे याचा पुनर्विचार करण्यासाठी, नव्या विचारांची निवड करण्यासाठी उसंत मिळते. तुमचं जीवन नव्याने निर्माण करण्याची सारी शक्ती तुमच्यापाशी आहे, कारण अगदी या क्षणीही तुम्ही काहीतरी विचार करीत आहात. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील आणि ते अस्तित्वात येणं तुमच्यासाठी लाभदायक नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ताबडतोब बदलू शकता. तुमचे आधीचे विचार तुम्ही सकारात्मक अशा शुभ विचारांनी पुसून टाकू शकता. मनातील विचाराला अस्तित्व येईपर्यंत जो वेळ मिळतो त्याचा लाभ घ्या. तुम्ही नवे शुभ विचार मनात जाणीवपूर्वक आणून वेगळी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करू शकता. तुम्ही तुमच्या विचारांबाबत जागृत बना. आपले विचार सावधपणे निवडा आणि या सगळ्या प्रक्रियेची मस्त मजा अनुभवा, कारण आता तुम्ही तुमच्या जीवनाचे सम्राट आहात, उत्कृष्ट कारागीर आहात. आता तुम्हीच तुमच्या जीवनचित्राचे मायकल अँजेलो आहात. जीवनाला मूर्त स्वरूप देणारे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. आपल्या मनावर विजय मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मन शांत ठेवायला शिका. या पुस्तकातील प्रत्येक गुरुवार्य प्रतिदिन नियमितपणे ध्यानधारणा करतात. जोपर्यंत मी रहस्याचा शोध घेतला नव्हता तोपर्यंत मला खरोखरच जाणीव नव्हती की ध्यान साधना किती सामर्थ्यशाली असते. ध्यान साधनेमुळे मनशांती मिळते, विचारांवर नियंत्रित ठेवता येतं, ऊर्जा मिळते, नवचैतन्य प्राप्त होतं. एक महत्वाची आणि चांगली खबर म्हणजे ध्यान साधनेसाठी तुम्ही तासनतास खर्च करण्याची अजिबात गरज नाही. दिनचर्येला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 3 ते 10 मिनिटे पुरेत. एवढ्याने सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नियंत्रित करण्याची शक्ती येण्याची शक्ती अविश्वसनीयरित्या प्राप्त होईल. तुमच्या विचारांबाबत जागृत राहता यावं म्हणून तुम्ही असाही संकल्प करू शकता, मी माझ्या विचारांचा स्वामी आहे. हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. या विचारावर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हा आणि याचं जसजसं मनन चिंतन कराल तस तसं आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही खरोखरच तसे बनाल, तुमच्या जीवनाचे सूत्रधार. आता तुम्हाला असं ज्ञान प्राप्त झालं आहे की ज्यामुळे तुम्ही स्वतःचं भव्य दिव्य आणि अत्यंत उज्ज्वल असं आत्मप्रकटीकरण करू शकता. अशा विशाल आत्मप्रकटीकरणाची शक्यता भव्य दिव्य आत्मप्रकटीकरण या फ्रिक्वेन्सीवर आधारित असते. ठरवून टाका तुम्हाला नेमकं कोण बनायचं आहे, काय बनायचं आहे, काय हवं आहे, हे फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा आणि तुमची स्वप्न साकार होतील, जीवनात उतरतील. आता या प्रथम पाठाचा रहस्य प्रकट झालं याचा सारांश बघूयात आपण. आकर्षणाचा नियम हे जीवनातील महान रहस्य आहे. आकर्षणाच्या नियमानुसार समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. म्हणून जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट विचार मनात आणता तेव्हा त्यासारख्या अनेक अन्य विचारांना स्वतःकडे आकर्षित करता. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. विचार स्वरूपात पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगम स्रोताकडे परत येते आणि उगम स्रोत तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतः हे एक मानवीय ट्रान्समिशन पॉवर आहात. तुमच्या विचारांनी तुम्ही किती विशिष्ट फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करू शकता. तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट बदलायची असेल तर विचारांमध्ये बदल घडवून आणून फ्रिक्वेन्सी बदला. तुमचे सध्याचे विचार तुमचे भविष्यातील जीवन घडवित असतात. ज्या गोष्टीचा तुम्ही सर्वाधिक विचार करता आणि ज्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करता तीच गोष्ट तुमच्या जीवनात दृश्य होते. तुमच्या विचारांनाच जीवनात अस्तित्व येते. तुमचे विचारच वस्तू बनतात. थँक्यू. धन्यवाद.